नमस्कार आयच्या हिडोन तुम्ही सगळ्याक येवकार हो आज आमच्याबरोबर असे गेस्ट असतात आम्ही गोयातले लॉंगेस्ट सर्विंग भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणपू शकतात फाटली सात वर्सांनी दुरुसाभाळा आऊट गोईंग प्रेसिडेंट आणि राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर सर वेलकम टू द शो सगळ्यात पहिली गजा मस्त सात वर्सां ही खूप इव्हेंटफुल आशिली सो so, तुम्ही ह्या सात वर्षांचे वर्णन करताना आणि विश्लेषण करतना तुम्ही स्वतः कसे करता सात वर्सांक Uh, खूप बरें दिसता कारण वयल्यान आमचे सत्तावीस आमदार झाले भारतीय जनता पक्षाचे आणि पहिले फावट म्हाका दिसता चाळीसां भितर सत्तावीस आमदार हे भारतीय जनता पक्षाचे स्थिर सरकार आसा मदीं खूब चड उतार आले uh, अध्यक्ष जातगर दोन्ही जिल्हा परिषद आसा तो पहिले फावट भारतीय जनता पक्षाचे चडांत चड गोंयच्यो पंचायती आसूं किंवा नगरपालिका प्रत्येककडे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्तो पंच आसा नगरसेवक आसा नगराध्यक्ष आसा वत वत म खूप बरें दिसता कारण एक बुन्याद घातली बरी पक्षाची संघटन बांधली सगळ्यात आणि एक, एक बरें आनंदान म्हाका या पदातल्या मुक्ती मेळटा सात वर्सां पहिले फावट गोंया भितर हा कंप्लीट आठव्या वर्षा जानेवारी महिन्यात पदार्पण करता खरं म्हणजे मग दिसले की डिसेंबर जातल्या सात वर्स आठव्या वर्सांनी पावचो ना म्हणून कारण फाटले पंदरा डिसेंबर जाऊन आशिले इलेक्शन पण काही केंद्राच्यो कार्यक्रमा उरले म्हत्वाचे टप्पे मग दिसता खूप आसा तो सुरवाती जालो जाल्यार मनोहर पर्रिकर दिल्ली वचप आणि नवीन नॉन पर्रिकर मुख्यमंत्री सोदपाची पाळी घेऊन आणि बरोच महत्वाचा टप्पो पक्षाच्या हातूंत भितर कारण पहिले फावट पक्षाक विदाऊट मनोहर पर्रिकर आणि कोण राज्याची धुर शकता हजेर विचार करचो पडलो आणि अध्यक्ष म्हणून आशिल्ले कसं कसो कसं तो काळ आणि तिची निर्णय प्रक्रिया झाली ती कशी झाली निर्णय प्रक्रिया म्हणजे आम्ही खरं म्हणजे पर्रिकर बाब ज्यांना रक्षा मंत्री म्हणून दिल्ली गेले आमकां केंद्रीय नेतृत्व आपलं फुडलो त्याच्या फाटलो मुख्यमंत्री कोण वेळाचेर खरें म्हणजे ती प्रक्रिया एक चार पाच आनी थंय आणि वर बरा भितर थंय नेतृत्वाचो प्रश्न सुटलो सुटला मागीर कितें आसूं म्हणजे मिडियात खूप हो जातलो तो जातलो म्हणून पूण पण थं एक वरात थं प्रश्न सुटलेला कोण नेतृत्व करचें गोयचे आणि त्या प्रमाणे आम्ही फुडे गेले आणि गोयाप्रिकर शिवाय भारतीय जनता पक्षाचो नवीन मुख्यमंत्री मेळ्ळो दुसरो जो महत्वाचा टप्प्या दोन हजार सतरांचो सो त्या एकविसा वेल्यान तेराचेर येवपाची परिस्थिती आली आज ताजेकडे पण कसे कित्याक किती झाले फाटली मेन कारण किती आणि परत आता फुडली निवडणूक जी आसा ती परत दोन वर्षांचे रावल्या अशी परिस्थिती कितें धडो घेऊ कारण फाटले हांवें कसं पराभव झाला हवे लास्ट तुमच्याच इंटरव्ह्यूक सांगलेले आणि माझ्या आमदारांतर असंतोष असंतोष निर्माण जालो कारण हांवें सगल्याक म्हणून आशिले hmm. काही मोजके आमदार आशिल्ले पळय त्या वेळाचेर hmm. जमनीर पांय नाशिल्ले आमचे मंत्री काही मोजके सगळे न्ही hmm. आणि ताका लागून भारतीय जनता पक्षाक हे दीस पळोवचे पडले हे hmm. तेरा आयले आणि आए लागून आता आमचे कशें आसा चढान चड आमदार एक पावता लोकां कडेन लोकांचे संपर्कान आसा आणि निश्चितपणे मला दिसतं दुसऱ्या इलेक्शनाक येणाऱ्या इलेक्शनाक भारतीय जनता पार्टी अतिशयोक्ती सांगना की बत्तीसपर्यंत मजर मारप खूप इझी असा असेसमेंट असेंट नी दिसता दिसतं तसे संघटना आमची मजबूत असा हे फावटी प्रत्येक मतदारसंघांनी आमच्या समिती झाल्य काल आमची दोन्ही दक्षिण गोय आणि उत्तर गोयची इलेक्शन सोपली आता एक दुसऱ्या आठवड्यात साधारण गोयचे इलेक्शन जातले आणि सगळे सर एक प्रमोद सावंत बरे काम करता लोकां टाईम देत आणि विकासाच्या गोष्टी तो कमी ना दिस दीस नवी, नवीन नवीन प्रोजेक्ट केंद्रा कडल्यान निधी हाडप हें चल्लां आणि तेजे नेतृत्वात सगळ्या कार्यकर्त्यांचो विश्वास आसा आमदाराचो विश्वास आसा एक, एक गजाली मुद्दम विचार दोन हजार आमी पळयतात आनी त्या कडेन जेन्ना पळयतात आ, पड़ ते उपरांत मनोहर पर्रीकरांना रक्षा मंत्री पदाचा राजीनामा देऊन गोयात येऊचे पडले पण ती जी निवडणूक जर तुम्ही पहिली जाल्यार पर्रिकर एबसेंस म्हणजे एबसेंस ऑन द बॅटल फिल्ड म्हाका दिसता इन द वॉर रूम ऑर ड्रॉइंग रूम ऑर स्ट्रेटजी रूम पर्रिकर आशिल्लोच बट ऍबसेंस ऑन द एक्चुअल बॅटल फिल्ड हा कितलो भाग म्हळ्यार तुम्ही म्हणटात की कॉन्स्टिट्युअंसी स्पेसिफिकच राग आशिल लोकांचा आपल्या उमेदवारांचे काय एक ओवरऑल नेतृत्वा भितरय बी पक्ष कमी पडलो तसो असं म्हणजे म्हणजे आमचे मुख्यमंत्री जे हरले जेन्ना मुख्यमंत्री हरतात लोकां लोकांतर असंतोष असा हे जाणीव जाणीवात मुख्यमंत्री सहसा हरना आणि पर्रीकर संपर्क कमी झालो कारण रक्षा मंत्री गोंया भितर त्यांचे येवप कमी झाले आणि त्या हितूंतल्यान म्हाका दिसता थोडसो पार्टी तेजो आमकां फटको बस फट फट फटको बसलो तिसरो जो दिसता तो महत्वाचा पर्रिकरांचे म्हाका दिसता पर्रीकार रक्षा मंत्री म्हणून गेले तरी तो एक जरी धक्को जरी तरी तो सुखद धक्को आशिल्लो तातूंतल्यान एक वाट अशी उमेद आशिल्ली की एक मनीस गोयकार रक्षा मंत्री जाता आणि एक दुसरो मुख्यमंत्री जाय हे जे डेट दे, वॉज द मोस्ट डिफिकल्ट डिसिजन ऑल्सो आणि डेट वॉज द मोस्ट डिफिकल्ट पिरियड ऑल्सो तुमक जेन्ना ही गजाल कळ्ळी वॉट वॉज युअर रिएक्शन आणि पक्षाच्या भवितव्याविषयी कितें घोळपाक लागलें खरे म्हणजे दोन हजार आमी पळला की रक्षा मंत्री गोयंत सरकार येवचो पडलो कारण त्या वेळा वेले सपोर्ट दिवपी पक्ष आसा हा प्रादेशीक पक्ष आणि ज्यांनी म्हटले की पर्रिकर तर भितर जाल्यार आम्ही आमचो सपोर्ट भारतीय जनता पक्षात असा त्याप्रमाणे पर्रिकरात विधिमंडळ नेता निवडलो नि, नि, नि आणि सगळे अपक्ष आनी सगळे पार्टी आमचे बरोबर रावले आणि रोखडेच त्यांचे दुयेंत त्यांचे वाढले तेन्ना खरं म्हणजे सगळे प्रत्येक कार्यकर्त्याक बुथाव कार्यकर्तो तो आमचो राज्याचे नेतृत्व करपी कोणी असो आमचो मोठे मोठे आमदार लिडर असो प्रत्येकाक एक शून्य लागले आता फुडे कसे कारण परिकराच्या आधारान आम्ही काम करताले पण ती उणीव मागीर आता जे प्रमोद सावंत आता तेंच्यांनी भरून काढली म्हणजे काढटा ते भरून आणि लोकांकडे कार्यकर्त्यांनी संपर्क आमदारा आमदाराकडे बरे संबंध आसा तसे पर्रीकर सांभाळून घेताना ती सांभाळपूर ताकद त्यांच्याकडे असे एक गजालीची टिक जाता आणि प्रदेशाध्यक्ष म्हणत त्या टिकेची जरी कंप्लीट जबाबदारी तुमची नसली तरी त्या टिकेचे धनी तुम्ही जातले ती म्हणजे की मनोहर पर्रीकर दुये असताना खूप जणांनी उघडपणा आहे की ॲडमिनिस्ट्रेशन खूप सफर झाले सो पक्षान ते दुयंत असतनच शुड्यव स्टेपटीन आणि एक पर्यायी नेतृत्व ते असतानाच उभी करत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार जो एक एफर्ट आशिल्लो हो त्या एफटा भितर पक्ष कमी पडलो आणि इन दॅट बार्गेन ॲडमिनिस्ट्रेशन सफर झाले आणि काही प्रमाणात पक्ष सफर झालो ही गजा मान्य करता थोडीशी मान्य करता पण केंद्रीय नेतृत्वाक मनोहरभाई पर्रीकर कंटिन्यू असं आणि एक अशी दिसताली की ते दुयंतातल्या बरे जातले आमक एक आ, आत्मविश्वास आशिल् की ते बरे जातले परत येतले म्हणून पण शेवटी मागी जे घडपास देवाक ते घडले तुमक दिसता की पक्षान स्थानिक नेतृत्वान तरी चढ दिवस टू ते असतानाच एक ऑल्टरनेट नेतृत्व फॉर एक्झाम्पल प्रमोद सावंत जर प्रमोद सावंत बट ते असताना जर त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर तांगा ॲडमिनिस्ट्रेशन गजाली शिकपाक जर मिळल चढ बरे जवळपास खरें म्हणजे बरं जातले आशिले कारण पण तो काळ असा आशिल्लो की तरी निमाणचे शेवटचे तसे कडेन संपर्क करपाक चड च कार्यकर्ते आमक सुद्धा लिमिटेड पिरियड आम्ही एक दोन मिनटां किंवा पाच मिनट एक दोन फाटी कोर कमिटीची मिटींग त्यांच्या वांगडा घेतले आम्ही त्यांची भलायकी बरी नासतना सुद्धा आनीक केन्नाच आमक तसो प्रश्न निर्माण जालो ना की त्यांच्या रिझाईन जवळपी दुसरी नेतृत्व तयार ताजे उपरांत जो महत्वाचा टप्पो येतात म्हणजे प्रमोद सावंतची निवड किती आशिल्ले निकष या निवडीचे कारण अशी परिस्थिती असा बरे म्हणा किंवा व्हाट की केडरात एकच मनीस तसं तुमच्याकडे आशिल् ह्यात निकषाचे तांक फे वरपे ठरले का आणि किती निकष आशिल्ले निकष तसे काही नश कारण केंद्रीय नेतृत्व आमचे आयल्ले नितीन गडकरी गोयात आयल्ले सगळ्या आमदारांच्या विचारून घेतलेले सगळे पक्षाचे पदाधिकाऱ्या त्यांच्याकडे मिटींग केली केंद्रीय अध्यक्ष गोयन आयल्ले भाये ज्यांना गेलो वेळेचे आणि त्याने रातची आमच्या बरोबर मिटींग केली आणि सगळ्यांक विश्वासात घेऊनच मागीर दोत प्रमोद सावंतची नेमणूक झाली तुम्ही म्हणता फक्त केडर 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 हे अस ताजे उपरांचा महत्त्वाचा टप्पो म्हणजे दहा भितर घेवप काँग्रेसीच्या म्हाका दिसता आता गोयचे फुडले राजकारण अवलंबून आनीक विजय सरदेसाई रोहन खंवटे हांक मंत्रिमंडळातल्या ड्रॉप करप टू एन एक्सटेंड की मगोचे दोन आमदार भितर घेवप आणि म्हाका याद जाता ही सगळी ऑपरेशन चलतना केंद्रस्थानी तुम्ही आशिल्ले सगळ्यां बरोबर सुत्रां हालयतना आमकांय एज अ जर्नलिस्ट पडटालें सो so, पहिली गजाल जी आसा जी भारतीय जनता पक्षाचे सदांच आरोप तो की सदांच तुमच्या तकल्या भितर असा की मोग सोपोवं म्हणून सो बाबूक आणि दीपक जो भितर घेऊ निर्णय झाला तोय बी मोग सोपोवात मोबिना सोपोवात मोग सोपोपी आणि खंच्या व्यक्तीक सोपोव न कारण मका अजूनही याद जाता नितीन गडकरीन सांगलेले की दीपक टवळीकरां शिरोड्या रवनाका म्हणून हा साक्षर उलयतना म्हणजे फोनचे उलता ना म्हटले आता किती विषय कसो वचू मी दुसऱ्या त्या दिसा राहुना दुसरी मैं दुसऱ्या परत दीपक स्टेटम आपण रावतोच म्हणून ते नॉमिनेशन पेपर फायल केले <coughs> पक्ष जो आमक सहकार्य करता राज्य चलावात तोच उमेदवार आमच्या आमदारात उमेदवारात उडोप जे काही काँग्रेस हाडला त्याच्यावर निवडणूक लढय म्हणत सांगून सुद्धा हे ऐकून शेवटी पर्याय नास्तना ढवळीकरांना ड्रॉप करचा पडलो एक मुद्दा येतो त्याच दरम्यान काँग्रेसीतले दोघ जण हाडपाळ तुमच्या आणि लक्ष्मीकांत पार्सेकर हांचे मधी तयार झालं कडवटपणा आता बरेच उदक मांडवी पुला पोंच्यात व्हावून गेला मांडवीचे नवीन पूल सुद्धा झालं आज हो कडवटपणाची इंटेन्सिटी किती असा कशा आम्ही तसे सांगले तसे मांडवीच्या उदक वाहून भरपूर गेले आणि हांव ते विसरलो हांव ते घेऊन बसता राजकारणान ज्यो गोश्टी घडतात ते विसरलो कारण ते त्याने खूप म्हटले पुला वेग उडी मार सुद्धा म्हटले मला आणि त्यावेळे आजुनूय हावे पयलो फोन केल्लो कारण आमकां ती अपेक्षा नाशिल्ली थंयच प्रवेश जात या दोन्ही आमदारांचा रिझाईन जा। जो तेंच्यांनी थंच दिल्ली रिजायन झाले आणि अध्यक्षांनी म्हले हांगाच प्रवेश करा ते सांगपाक हांवें फोन केल्लो तेजी परत हांव हिस्ट्री वचना हो कारण त्यांनी किती गायी मारल्यो हो, कोणाक अध्यक्षाक मारल्यो हो, म्हाका मारल्यो हो, तें हांव हो आनी वचना आणि मागीर तेंचो थंयच प्रवेश ते हांव एकलो जबाबदार ना आणि आमकां सरकार स्थिर आशिल्लें आणि काँग्रेस पक्षाची राज्यपाला गव्हर्नर मेळप हे चालू असं की आम्ही सरकार फॉर्म आमचे कडेन नंबर असा म्हणून आणि त्या खात या दोघ आमदारांझाईन जाऊन आमचे पार्टीन भीत घेतले आणि पळोवपाक गेल्यार तेन्नाच्या सरकार गोयचे आमचे स्थिर झाले तुम्ही कितें म्हणटात की आज तुम्ही ते मनाक घेऊन बसलनात पण मनोमिलनही जे ना हाँ ना मनोमिलन जावना हवे प्रयत्न करू ना मनोमिलन कर इच्छा ना इच्छाय ना तुम्ही म्हटतात की पण जरी तकल्यात दौरले ना तरी बरेपण करपाची इच्छा ना तसे एकदम बरेपण दोरपाची इच्छा ना असं ते जे असं ते बरे, बरे असं सेफ डिस्टन्स असं बरं ताजे उपरांचा जो प्रश्न येतो सामको महत्त्वाचा दहा जणां भीत घे आणि जाका लागून भरपूर टिक झाली काही जण खूप हॅप्पी है असले की तुम्ही त्या टायमार विजय सरदेसाई ड्रॉप केला म्हणून ताजेर मागीर येऊया पण तातू भीतर एक जे झाकळून गेली इव्हेंट समकी की विजय ड्रॉप जाता रोहन ड्रॉप जाता तो भीतर तर मग काँग्रेसीच्या धा जणां भितर घेव आणि ह्या धा जणां भितर एटलिस्ट स जण असे असतात जांचं जांचं स्वतः उभ्या आयुष्यात म्हणतात तसं भारतीय जनता पक्षाकडेन भारतीय जनता पक्षाच्या भारती पक्षा विचारसरणीकडेन किंवा तुमच्या कार्यप्रणालीकडेन कसलाच संबंध ना आणि असे मनशांक भितर घेतले खूप डेरींग निर्णय ॲट द सेम टाईम खूप रिस्की निर्णय क्या खात आणि हे जे आधी वडील सत्तावीसांचे वजन असा कितें अशें आसा त्या वेळाचेर एक राजकीय मळाचेर म्हणजे काँग्रेस पक्ष आणि काही इंडपेंडं मिळून भारतीय जनता पक्षाचे सरकार सकल घेऊ प्रयत्न एक करताले आणि दुसरे वेळच्या तीन वर्ष आधी आमचे प्रयत्न चालू आशिल्ले की काँग्रेसचा एक ग्रुप तयार आशिल्लो आणि मनोहरबाब पर्रीकर असताना मिटींग बी जाल्ल्यो आणि ते मागीर आमकां दिसले की तर स्थिर सरकार दिवप केंद्र भारतीय जनता पक्षाचे सरकार आसा मागीर परमिशन घेतले आम्ही केंद्राकडल्यान हे दादाण हो जण घेऊ आणि त्यांच्यानी परमिशन दितकरूच व निर्णय जालो दहायी जाणांक त्यांची मर्ज करपाची पार्टी गोंया भितर एक जी विजयाकडच्या जी टिका जा 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 जाता की सरकार स्थिर दवरप जर दहा जणां घेतले तर म्हणत सरकार अस्थिर खं आशिल् की जका लागून तुमक स्टेप घेऊ पडलो व जो आर्ग्युमेंट असा त्या आर्ग्युमेंटात तुम्ही कशी जाप देतात तसे लोकांकडल्यान ते आमक फिल ये नी खूप कडे काँग्रेस बरोबर काही आमदारांच बैठकी सुरू झाली आणि त्याच्या हात मोगो पक्षाचे चाललेले कारण आम्ही दीपकचे अगेन्स्ट उभे राहिले आणि त्याच्या उमेदवारात तो एक खरी आमचे हे आशिल्लो आणि सरकार सतरा जणांचे जावंक के म्हणत हे स्टेप घेऊचे पडले आणि स्थीर आमी सरकार भितर केले हे करताना सगळ्यात पहिली गजाल जी आसा ती म्हळ्यार विजय आणि रोहनाक ड्रॉप करपाचो निर्णय कित्याक जालो कारण तांचे म्हणणे की सगळं लोकांचं रोश पत करून आम्ही तुमच्या सरकारक ते दि आणि जेन्ना गरज सरो वैज मरो म्हणटा पण तशी तुम्ही त्यांची दशी करून दौरली कशा राजकारण किती घडटा आज सुद्दां किती घडत काय सांगू जायना माझ्या फाटल्यान कोण आसत कारण हांवें एक सतरा दोन हजार सतराचा एक काळ पहिला हांवें जेन्ना तेरा आमदार आमचे आले एक हांव नाव घेना त्या आमदाराचें एक काँग्रेस पक्षाचा एक आमदार विश्वास नाव सांगल्यार विश्वास कोणाचो पडचो ना तो भाईक मेळपाक विवंता वाटला आयिल्लो hmm. की आपण रिजायन जाता आणि भारतीय जनता पार्टी भितर येऊन आमदार जाता आपल्याक मंत्री करा वेळाचेर आमी सुद्धा बाई फुडन बसू ना विवंता बाई आमचे दुसरे रूममध्ये बसलेलं का आम्ही सुद्धा तो येते की शॉक सारको तो मनशाक पूर्ण व सुद्धा तयार झालं कोणी भारतीय जनता पक्षाने ऊपर हे 10 जण आले ते काहीच नाही तेला फुड शॉक तो बसतलाच लो त्या वेळेचे म्हणतात की वा आमदार अजून काँग्रेस पक्ष अस अजून काँग्रेस पक्ष अस तो लोकांना लिस्ट आहे आमके पाच आचे राडून दोवले होय सो तुम्ही म्हणता सध्याचा पाचामधल सुद्धा एक मनीस सगळ्यात पहिली तुमची ओटेच्या येवपाक तयार आशिल्लो रिजल्ट जातकच म्हाका दिसता साडे धा पावणे अकरा वरांचे तो पहिलो मनीस आयल्लो विजय जावं खवटे येवचे वयले सगळ्यांत पहिले मनीस आमदार तो आयल्लो ताचे नाव सांगल्यार तुम्ही म्हणतात की गोंयांत विश्वास बसचो ना पाच जाण नाव म्हणजे बरोबर ह्या पाचातले जर ते नाव घेतले तुम्ही म्हणतात की गोंयांत सुद्दां शॉक बसतलो होय बी काम सो इतले तुम्ही म्हणतात की असो काळा पळयला अशी परिस्थिती भितर फुडें कितें जातलें काय सांगपाक येना बट वॉट वॉज देट मोमेंट ज्या जाग्यार तुमकां दिसलें की विजय आणि गृहांना ड्रॉप करप इज नंबर वन जस्टिफाईड नंबर टू नेसेसरी कारण तो काळ आशिल्लो तेन्ना धा जाण आमदार आयिल्ले आणि म्हाका दिसता तेंची काही कंडिशन आशिल्ली तेंच्यानी केंद्रीय नेतृत्वा कडेन मांडले आसतली की ह्या व्यक्तीक भितर हें करूं जाय आनी तेंचे तीन मंत्री करपाक जाय जाल्यार कोणाक तरी ड्रॉप करचो पडटलो म्हणून पार्टीन डिसिजन घेतले आणि त्यांना ड्रॉप केले नवीन आमदारात तुम्ही किती म्हटलं राजकारणाचा भाग आशिल् जस्टिफाईड ॲक्शन हो एक राजकारणाचा भाग कारण सत्तावीस आमदार जाऊक पावचे नाशिले एक महत्वाचा मुद्दा येतो की तातुतल्यान तुमचे कॅडर खूप दुखावले प्रचंड दुखावले हे आजही दुखाविले असा जे खूप जणांकडे उलयना दिसतय बी या कॅडरात तुम्ही आज कसे थातरायतले कारण अल्टीमेटली जे आमदार आसात आणि जे आमदार भीत आयल्यात जसे हाय तुम्हाला सांगले एक असे केडर जे फाटले दोन तीन दसकां तुमचे बरोबर असा आणि असे काही आमदार आहात ज्यांचं उभ्या आयुष्यात भारतीय जनता पक्षाकडे काही संबंध ना हे कसे जातले हे थात्राव कसं जातलं हे चढशे गोष्टी झाल्या म्हणजे कार्यकर्त्यांना समजावून आणि किद्याक लागून निर्णय घेतला एक समजुपास प्रयत्न झाला कार्यकर्ते समजल्या कारण कसल्या गोष्टी थोडासा त्या करचा पडता आणि कार्यकर्ते समजूप प्रयत्न केला तो असा दुसरं प्रश्न जातो हे जे आमदार असतात आयल्या भीतर तातले किती तुमचे भरवशाचे मग खबर ना पण फुडली इलेक्शना खातीर तांचे तुम्ही भरोस दोरपास शकतात अस स्टॉक व्हेरी प्रेग्मॅटिकली की पक्षाचे ज्येष्ठ फुडारी म्हणून तुम्ही ह्या आमदारांबरोबर कितलो काळ पक्षा बरोबर ते, ते पक्षा जे आले दहा आमदार हे भारतीय जनता पक्षा भीत रोपात आल्या आणि दाई आमदारांचे पूर्णपणे विश्वास असा कारण ते भारतीय जनता पक्षा बरोबर रावतले आज खघंटीच्या कामाक ते सदांच बरोबर असतात दाई आमदार असतात आणि खच्या सिंगल एक आमदाराचेर सुद्दां आमचो अविश्वास ना कारण ज्या मतदारसंघांनी आमचे उमेदवार पडल्या त्यांचे विरुद्ध राहून सुद्धा पडल्या तुम्ही म्हणतात की फाले सी चे जे सीएएचे रॅली जातली पणजे या सगळे आमदार मिळून सारखे मतदार मतदारसंघातल्या लोक बी मागीर नुया जावं कुकळे जावं वेळली जावं लोक हा गोयचे चाळीसी मतदारसंघातल्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रॅली घेतले तुम्ही कितें म्हणटा हे धा आमदार तुमक दिसता की हे लॉंग टर्म बी जे पी भीत उरतले माझा पूर्ण विश्वास असा हे भारतीय जनता पक्षाबरोबर उरतले आणि एक जाता की ज्या मतदारसंघातल्या ते आल्या त्या मतदार संघात काही तुमच्या इच्छुक उमेदवार आशिल्ले जेणे फाटली कितीशीच वर्षां पक्षा खातिर काम केला तांचा फुडार किती कशा निवडणुकी साधारण दोन वर्ष सा माहीत असा आणि त्यावेळ पार्टी डिसिजन घेता कोणाक उमेदवारी दिवप कोणाक ना काही आमची भीत एक दोन तीन सर्वे जाता केंद्र स केंद्रा स्तराव सर, सर, पार्टी सर्वे करता आणि सगळ्याकडे कार्यकर्त्यांना विचारून पार्टी तिकीट देत आणि आमची पार्टी अशी असा की कार्यकर्त्यांक सांगल्यार कार्यकर्ते आयकता hmm. तू हे फावटी नासतलो उमेदवार सांगलो जाल्यार तो उगी रावता आणि त्या उमेदवाराचे काम करता अशें hmm. गोंयांत खूप उदाहरणां आसा तुम्ही किती म्हणतात की जे म्हणतात की दहा जण पक्षा बरोबर तुम्ही म्हणतात की त्या पक्षा बरोबर ते आमदार म्हणून काय ना या तिकीट प्रक्रिये उपरांत पोया नाही आमदार असतलेच कारण दहा जणांना आम्ही घेतल्या पण ते कोणाक पत्तो कट करत कोणत्या घेऊन केंद्रीय नेतृत्वाकडे उलन एक सगळ्यां घेतलेले असा आणि पूर्ण विश्वास असं म्हणतात की ॲटलिस्ट ह्या दहा जणांची उमेदवारी निश्चित असा मागीर दोन वर्षांनी पार्टी ठरवता निश्चित किती असं आताच आम्ही तुम्हाला सांगितलं दाई कोण हे सत्तावीस जण आमदार कोणाक कोणाक ती सांगू शकना आम्ही पण पार्टी असेसमेंट करता आणि उमेदवार ठरयता तुम्ही म्हणत की कोणीच तिकीट आपल्याला मिळतली असे धरून रावची न्ही मेळची ना असे धरून रावचे कोणक तिकीट मेळची ना आणि हंड्रेड पर्सेंट मेळटली अशा सांगू ना पण पार्टी हेजे भितर एक हे आसा की चड अशा आमदारांक तिकीट दिता एक uh, गजाल अशी आहे की ती म्हळ्यार दक्षिण गोंयच्या निवडणुकीची लोकसभेची जो सीट आशिल्लो पूण हातांतल्यान गेलो आणि मेक्झिमम स्टेटिस्टिक्स अशी दाखयता की पाडाव जो जालो म्हणता आम्ही तो पाडाव घडये मडकय सारक्या मतदारसंघा भितर जालो सालसेट बिहेवड द वे एवरीबडी एक्सपेक्टेड सालसेत टू बिहेव मायनिंग बेल्ट बिहेव द वे एवरीबडी एक्सपेक्टेड मारनिंग बेल्ट टू बिहेव पण मडक जी पलटी मारली त्या मडकचे तुमचं सीट गेलो आज दिसता की काही गजाली मगो बरोबर बाबा बरोबर रिपेर करण्याची गरज असा भारतीय जनता पक्षा मडक लावून सीट गेलो ना जी आमची अपेक्षा आहे सवळ्डे कुडच्डे सांग्यार त्याप्रमाणे मत मते कारण तो बेल्ट मयनिंग बेल्ट सगलो जशी या दोन तीन मतदारसंघांनी साधारण आठ नऊ हजारांच्या आणि ऍडिशनल लीड दरलेली ते अपेक्षेप्रमाणे ती मतं केली लिन, आली ना आमक म्हणून आम्ही फाटी उरले ना कमीत कमी चार हजार मतांनी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार दक्षिणेतून निवडून की, की मगो बरोबर परत संबंधित प्रस्थापित करचे काय आज भारतीय जनता पक्ष अशा स्टेजीर पावला की मगोची गरज ना तो काळू ठरतो कारण दवरतात द आम्ही वाचता पेपरांनी बी ह्या दिसांनी निव्ज पेपर खूप जाण एक विचारता आमकां काल आम्ही प्रोग्रामात गेले कडे काही सरपंच विचारी या मनीस येत का बी जे पी म्हाका दिसता तसे सध्या तरी काही ना पूण काल काल फुडें थरयतलो तुम्ही म्हणता कितें की कि मोगो बरोबर भारतीय जनता ची युती काय ना यू वॉन्ट टू कीप डेट ऑप्शन ओपन आता कशें आसा मोगो पक्षान म्हाका अजून सरकारचा पाठिंबो काढून सरकारा बरोबर असा ते आणि केंद्रीय नेतृत्व असा ती युती कोणाकडे करप ती केंद्रीय नेतृत्व नेतृत्व ठरतले बसून आज दिसता की तुमकची गरज असा भारतीय जनता पक्षाक काय भारतीय जनता पक्ष भितर यादव वाडलो झाला की कोणाचीच गरज ना आमी सगळ्या प्रत्येक मतदारसंघाच्या कार्यकर्त्याच्या आमी फुडें गेल्ले आसा आणि आमका पूर्ण आमचे कार्यकर्त्या विश्वास दवरूनच आम्ही निवडणुकेक फेस करता आणि कार्यकर्त्या आम्ही परत भीतर परत येते सत्य पूर्ण hmm. म्हाका विश्वास तुम्ही म्हणजे सध्याकच नाका निवडणुकीत इतलो काळ असताना असली विधानं नाकात म्हणून दोन वर्ष माईज असा नी त्यांना किती घडत ते त्यांना ठरतले विनय बाब प्लेजर टॉकिंग टू थँक्यू